अरे आम्ही लोकशाहीसाठी मांडतो, तुम्ही काय प्रश्न विचारताय फालतू? आम्ही लोकशाहीसाठी हे करतोय ना, हुकुमशाही आहे का? जनाधिकार घेणं हुकुमशाही आहे? जनता न्यायालय घेणं हुकुमशाही आहे का? काय कसा प्रश्न विचारता तुम्ही लोक? वाटतं आपली हुकुमशाही दुसरी आहे देशाची. म्हणून तर आम्ही करतोय ना हे सगळं. जनता न्यायालय कशासाठी मांडलं? की जे खरे न्यायालय तिथं न्याय मिळत नाही, म्हणून जनतेच्या न्यायालयामध्ये आपण गेलो ना. हे जनता न्यायालय उद्धव साहेबांनी कशासाठी केलं? जर जे खरे न्यायालय आहे यांनी जर खऱ्या अर्थाने न्याय दिला असता तर जनतेच्या न्यायालयात जायची गरज नाही. आता जनाधिकार आम्ही का करतोय? शासन आपल्या दारी, तुमच्या इथला शासन आपल्या दारीचा रेकॉर्ड काढा. माझ्याकडे त्याचा रेकॉर्ड आहे, किती लोक आले होते, काय काय काम केलं. सरकारचं काम कोणतं आहे? मग तुमच्या इथले प्रोजेक्ट काढा ना. सिंचनाचे, बुलढाण्याचे किती प्रलंबित आहे? प्रोजेक्ट होत नाही, पाईपलाईन होते, ऐका नाही बुलढाण्यामध्ये? ऐका नाही सांगा तुम्ही. मग त्याच्यावर बोला ना तुम्ही. तुम्ही काय सांगता की मी याचं प्रमाणपत्र दिलं, त्याचं प्रमाणपत्र दिलं, मी एसटीचा पास दिला, हे काय मंत्र्याचं काम आहेत का? हे काय मंत्र्याचे काम आहेत का? आणि म्हणून एका हिशोबाने न्याय मिळत नाही. ज्यास न्याय मिळत नाही त्यास कानाखाली आवाज काढून न्याय मिळवावा लागतो, हे शिवसैनिकाला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही जनतेच्या न्यायालयात जातो. नेपाळ बुलढाण्याची जागा शिवसेनेची सातत्यानं 1989 पासून निवडून येते सातत्य. फक्त एकदा मध्ये शिवसेनेची जागा आलेली नाही आहे. आणि मला असं वाटतं त्यामुळे ही जागा शिवसेनेची आहेच. त्यामुळं आमची आघाडी आहे निश्चित. मागायच्या जागा अधिकार तर सगळ्यांना आहे, परंतु शिवसेनेचं स्टँडिंग खासदारीतला निवडून आलेला आहे, ही जागा शिवसेनेची आहे. मला असं वाटतं शिवसेनाची जागा लढणार याच्याविषयी कोणाच्या मनात शंका असायचं काहीच कारण नाही. उमेदवार ठरवण्याचा अधिकार माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, आमचं काम प्रचार करणं आहे, घरोघरी जाणं आहे, जनतेचे प्रश्न सोडवणं आहे. उमेदवार कोण असावा तो माझा विषय नाही, तो पक्षप्रमुख. मुख्यमंत्री डावोसला गेलेले 70 जणांना घेऊन गेले, कसं पाहतो त्या? आता तुम्हीच मला सांगा की डावोसला जायला 70 लोकांची गरज काय? सरकारी खर्चातून दावोसला जायला 10-12 जणांचं शिष्टमंडळ, 2-3 मंत्र्याचं शिष्टमंडळ असतं. याच्या आधी दावोसला दरवर्षी हे दावोसची परिषद होत असते. याला 2-3 मंत्री आणि मला असं वाटतं काही ठराविक अधिकाऱ्यांची गरज असते, 10-12 जणांची. आता तुम्ही एवढे लोक घेऊन गेले म्हणजे आता केवढी गुंतवणूक? अरे मागच्या वर्षीचंच जे दावोस त्याचा अजून क्लिअरिटी काही नाही. अनेक प्रकल्प गुजरातला गेले, याच्यावर खुलासे करता 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 या सरकारच्या नाकीनऊ येतात. आताही त्याच्यामध्ये तर काही लोक दलाल लोक गेलेले आहेत, काही लोक गेलेले वेगवेगळ्या गुन्हेगाराशी संबंधित लोक गेले. आता यांच्याच नावाने दलाल तुम्ही होणार बघा, आता ॲग्रीमेंट होणार. ज्यांच्या खात्यावर कवडी नाही असे लोक ॲग्रीमेंट करणार आणि हे सांगणार आम्ही एवढी कोटी आणली, आम्ही तेवढी गुंतवणूक केली, आम्ही एवढी काय होणार नाही. हे सरकार स्टेबल सरकार नाही, हे गुजरातचं धार्जिणं सरकार आहे, हे काय महाराष्ट्राचं धार्जिणं सरकार नाही. महाराष्ट्रात जे जे आलं आणायचं आपण आणि न्यायचं दुसऱ्यांनी, गुजरातला द्यायचं अशा प्रकारचं. त्यामुळे मला असं वाटत नाही हे सरकार करंट सरकार आहे. दावोसमध्ये सरकार काही करू शकणार नाही, आल्यावर नुसत्या थापा मारतील. तर नार्वेकरांनी पत्रकार परिषदेने स्पष्टीकरण दिले, त्यांनी असं म्हटलंय की उद्धव ठाकरे धमक्या देत आहे. मग तसे जज आहे त्याला असं स्पष्टीकरण द्यायची गरज पडते? याच्यातच आमच्या पत्रकार परिषदेचं आणि उद्धवजी ठाकरे साहेबांचं यश. कोणतंही न्यायालयाने आतापर्यंत कोणत्याही न्यायावर खुलासा केला नाही, याचा खुलासा यांना येऊन करावा लागतो. याचाच अर्थ आमची पत्रकार परिषद उद्धवजी ठाकरे साहेबांची योग्य होती. मग काय मी घरात बसायचं का? तुम्ही जे कराल ते काय नुसतं बघत बसायचं का? तुम्ही अन्याय करायचा, तुम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आणि तुमच्या आवाज उठवायचा नाही का? आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही तर अपात्र ठरणारच आहे ना. ज्या ज्या गोष्टी काल उद्धव साहेबांनी जनतेच्या न्यायालयात मांडल्या त्याचं उत्तर द्यावं, बाकी गोष्टी राजकीय करण्यापेक्षा. शिवसेना पक्ष म्हणून, शिवसेनेची घटना म्हणून, शिवसेनेचा व्हीप म्हणून, पक्ष म्हणून, जे काही नियम आहे कायदे त्याला उत्तर द्यावं, बाकी कशाला सहानुभूती वगैरे मिळवायचं? तुम्ही काय करताय? मग आम्ही म्हणायचं तुम्ही खोके घेऊन सत्ता उपभोगण्यासाठी गेलेले आहात, खोक्यासाठी करताय हे बोलायचं आम्ही? आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी करत असताना कायद्याच्या कस लावून निर्णय दिले ही भूमिका आम्ही मांडलेली नाही, मांडणार आम्ही गावगाव जाऊन मांडणार. जनतेचे प्रश्न तुम्ही या, आता तुम्हाला कळेल लोक आलेले, लोकांच्या ज्या व्यथा आहेत,
सरकारचे अधिकारी असेल किंवा मंत्री असेल कशा पद्धतीनं निष्ठुरपणे वागतात. छोट्या 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 गोष्टी, एखाद्याच्या बांध्याचं भांडण जरी असलं तर कशा पद्धतीनं त्यांना अधिकारी त्रास देतात. आणि म्हणून मला असं वाटतं जनतेचं जे स्वतःचा अधिकार आहे तोच जनतेला मिळत नाही आहे. आणि म्हणून हा जनाधिकार जनतेचा अधिकार आहे. म्हणजे खरं तर जनतेने अशी कोणाच्या दारात जायची गरजच नाही आहे. खऱ्या अर्थानं गरजच नाही आहे. प्रशासनाने हे काम फ्लुएंटली केलं पाहिजे प्रोसेस म्हणून, परंतु हे होत नाही. आणि म्हणून या प्रशासनाचे सुद्धा कान पिळण्याची गरज आहे. त्याच्यासाठीच विरोधी पक्ष म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतोय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.